हे सगळे कॅप्टन्स आहेत सगळ्या टीमचे. रायगड आहे आता हॅट्रिक वरती. ओ शॉट खूप फास्ट चालली ना मॅच इथे असं. ओ काय बोलते पब्लिक, आज मी तुम्हाला घेऊन चाललोय क्रिकेट मॅच बघायला, तेही आपल्या MCS स्टेडियमला. मला आत्ता गेटवरती बँड दिलेला आहे, ह्या बँडशिवाय आतमध्ये एंट्री अलाउड नाहीये. तर मॅच खूप इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो, तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर मी आता स्टेडियमजवळ पोहोचत आहे आणि हे आहे आपलं पुण्यातील गहुंजे स्टेडियम. आणि आत्ता चालू आहेत MPL च्या मॅचेस. जसं आपलं IPL आहे तसंच हे MPL आहे, महाराष्ट्राची प्रीमियर लीग. आणि यामध्ये कोणत्या कोणत्या टीम आहेत ते आपण गाईज पुढे गेल्यावर बघूयात. तर स्टे ट्यून. तर मित्रांनो, आज आहे रायगड रॉयल्स वर्सेस ईगल नाशिक टायटन्स. स्टेडियम मध्ये आता आपली एंट्री होत आहे आणि हा बघा फर्स्ट लुक स्टेडियमचा. आणि इथे वाजतायत गाणी, गाणी वाजतायत म्हणजे आपल्याला आज पक्का कॉपीराइट येणार. तर मॅच 7 वाजता स्टार्ट होणार आहे. तुम्ही स्टेडियम मध्ये बघू शकता, काहीच गर्दी नाहीये. मला वाटतंय पावसाचं वेदर झालं त्यामुळे लोक येत नसतील जास्त. पंच आलेले आहेत आणि आजचे पंच आहेत स्वरूपानंद कण्णूर व परशार जोशी. तसंच पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करणारी जी संघ आहे ती आहे रायगड रॉयल्स, लेड बाय नौशाद शेख. त्यानंतर आज मैदानात पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ जो आहे तो आहे ईगल नाशिक टायटन्स आणि त्यांचे दोघेही खंदे फलंदाज मैदानात उतरलेले आहेत, अर्शित कुलकर्णी आणि मंदार भंडारी. बघा स्क्रीनवर 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स बिगिन. Come on, Raigad! Hey, you doubt ball. You work in Zaga, you don't have to do it. You don't have to do it. You don't have to do it. रायगड आहे आता हॅट्रिक वरती, 2 विकेट घेतल्यात. तर आता बघू आपण हॅट्रिक बॉल. कम ऑन रायगड, हॅट्रिक. हॅट्रिक. चल चल चल
कोई नहीं कोई नहीं। असं वाटतं आता पाऊस येईल खूप, ह्या आलेला आहे आपला घोराडेसर पाऊस आलेला आहे इकडे, आता पूर्ण भरलेला आहे पावसाने, आता आम्हाला कदाचित घरी जावं लागेल पडावं। तर माझ्यासोबत आहे माझा भाऊ अर्णव। हाय अर्णव। हाय। ओके, फर्स्ट टाईम आल्या मुंबईवरून आला, तर आम्ही जस्ट आलेलो इकडे फिरत फिरत, त्यामुळे समजलं इथं मॅच ओ विकेट गेली। एकोणीस वर 3 विकेट, नाशिक खतरे में। खूप वेळानंतर नाशिकचा फोर आला, आता 5वी ओव्हर स्टार्ट झाले। गर्दी कमी आहे खूप, वरती जायला अलाउड नाही, वरती आय थिंक पासवाले किंवा व्ही आय पी वाल्यांनाच आहे, आणि या साईडला सगळे अलाउड आहेत, या आणि इथे इकडे तर बंद आहे पूर्ण। हे नाशिकचं पवेलियन आहे आणि त्या साईडला रायगड आहे, रायगड तर दिसत नाही नीट, नाशिकचे प्लेयर सगळे इथं बसलेत। ओ शॉट काय ना, रायगड घे पुढची विकेट, आता कर दे चढाई। कॅमेरामॅन इकडे घ्या, आम्हाला इकडं 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 बघ, रागोटण्याशी आलो मॅच बघायला रायगडची। स्पिनर हळू खेळायला लागले आता स्पिनरला, 7 ओव्हर झालेत ऑलरेडी, 38 रन्सला 3 विकेट्स। खूप फास्ट चालली ना मॅच इथे, असं ती ओ पहिला 6 बसला मॅचचा आता। अथर्व काळे खूप भारी खेळतोय, त्याने 26 रन केलेत 22 बॉल्स मध्ये। तुमच्या संघाचं नाव येईल बघूया, तुम्ही किती जोरात आवाज करता, ईगल नाशिक टायटन्स, रायगड रॉयल्स। आणि हे बघा महाफॅन कॅम लागलेला आहे, डान्स करा, कम ऑन हिट द म्युझिक, कॅम ऑन येण्याची शक्यता आहे तुमची। काजळ लावून आले मी आज, असं नको टिपलेला आहे।
डिसिजन पेंडिंग, आता चेक करतील बाउंड्रीवर कॅच पकडले तर. अथर्व काय खूप भारी खेळतो. आलाय धनराज शिंदे, पाच बॉल मध्ये 5-6 मारलेला त्यांनी. चलो आम्ही आता निघालेलो आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे त्यामुळे आता आम्हाला जायला लागेल घरी. तर कसा वाटला मॅचचा एक्सपिरियन्स नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. ही बघा शेवटची झलक. मस्त स्टेडियम आहे आणि 22 तारखेला फायनल आहे, तर फायनल पण इथंच आहे MCA पुणे. तर फ्रीमध्ये तिकीट आहे, आम्ही येऊ शकता बघायला इथे. हे सगळे कॅप्टन्स आहेत सगळ्या टीमचे, आपला रायगड रॉयल्स, केदार जाधव कोल्हापूर, पुणे ऋतुराज गायकवाड. कितीला पाहिजे? 13 करोड्स. 14 करोड्स, 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट केलं आहे ऋतुराज गायकवाडचं. जगात भारी पुणेरी. हे 22 तारखेला फायनल आहे MPL. तर 22 तारखेला तुम्ही फ्रीमध्ये तिकीट घेऊन इथे येऊ शकता मॅच बघायला. कोण दोन टीम असतील ते आपण मी अपडेट करेलच. खूप मस्त एक्सपिरियन्स आहे स्टेडियममध्ये बघायचा. चलिए फिर मिलते हैं नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आम्ही केली आहे कार पार्क इथे, पार्किंग सुद्धा आहे. आज मॅचला गर्दी नाही आहे एवढी, त्यामुळे कारण ही आपली रायगड रॉयल्सची बस आणि ती नाशिक टायटन्स. मस्त वाटतं स्टेडियम. MPL 2024. बाय बाय फ्रॉम MCA स्टेडियम, भेटूया नेक्स्ट MPL मॅचमध्ये. बाय बाय.